मी तुमची श्वेता, श्वेता लाइफ एंड स्टाइल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे की ती आहे चवळीची उसळ किंवा चवळीची भाजी। इंस्टंट झटकेपट, तुम्हाला काहीही वाटण वगैरे करायची गरज नाहीये। तर मी तशी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे। आज आहे संडे, तर काय होतं की प्रत्येक संडेला आपण नॉनव्हेज खातोच असं नाहीये, काही व्हेजिटेरियन लोकांसाठी पण मी ही रेसिपी घेऊन आली आहे। सो तुम्ही आता ही रेसिपी बघा आणि अशी नक्की करून पहा, तर तुम्हालाही कळेल की ही किती टेस्टी आणि नॉनव्हेजला पण मागे सोडते अशी ही रेसिपी आहे। काही लोक रोजच्या भाज्या, हिरव्या भाज्या खाऊन कंटाळलेले असतात, तर त्याच्यात सेकंड ऑप्शन म्हणून कडधान्य हे नेहमी तुम्ही तुमच्या जेवणात वापरा। तेही छान असतात, पौष्टिक असतात। तर आज मी तुम्हाला चवळीची उसळ दाखवणार आहे। सो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना खास मी सांगते आहे की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज तुमच्या भेटीला रोजच येईल। सो थँक्यू माझ्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल। आता मी तुम्हाला नेते रेसिपीकडे। आता मी तुम्हाला सगळी सामग्री दाखवते। आज मी बनवणार आहे चवळीची भाजी किंवा तुम्ही ह्याला चवळीची उसळसुद्धा बोलू शकता। तुम्ही ह्याला ड्राय किंवा ग्रेव्ही दोन्ही पद्धतीने बनवू शकता। आता मी तुम्हाला दाखवते मी घेतली आहे सामग्री त्याच्याबद्दल। हे आहे आपली चवळी, ह्याला मी भिजून छानपैकी ह्याला धुवून आणि व्यवस्थित घेतलेली आहे। त्याच्यावर एक छोटा बटाटा घेतला आहे ग्रेव्हीला एक चांगला थिकनेस येण्यासाठी। एक टोमॅटो घेतलेला आहे, सब्जी मसाला जो बाजारात मिळतो तो घेतलेला आहे, जिंजर गार्लिक पेस्ट, एक ऑरेंज कलरची जी छोटी मिरची असते जी पिकते हिरव्यानंतर ती घेतली आहे, एक कांदा गार्निशिंगसाठी, कोथिंबीर, हिंग, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट मसाला जे बाजारात मिळतं तेच आहे, थोडीशी कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ। आता मी हे सगळं साहित्य घेऊन मी बनवणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे चवळीची उसळ। आता सगळ्यात पहिला मी गॅस चालू केला आहे, मी प्रेशर पॅन घेतला आहे, मी ह्याला कुकरमध्ये शिजवणार आहे। तुम्ही असं डायरेक्ट पण शिजवू शकता। तर आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे तेल। जरा आता हे छानपैकी होऊ द्या। खूपच सोपी रेसिपी आहे, कोणीही घरी बनवून घालू शकता। ज्यांना कडधान्य आवडतात त्यांनी ह्या प्रकारात कडधान्य केले तर खूप छान लागतं। आता मी ह्याच्यात 2 टेबलस्पून ऑइल ॲड करणार आहे। 1 आणि 2। आता मी ऑइल ॲड केल्यानंतर त्याच्यात सगळ्यात पहिला टाकणार आहे हिंग। त्यात पण मी घालणार आहे हा कांदा, कांद्यावरच ती फ्लिट मारलेली मिरची। आता त्या कांद्यावर घालणार आहे मी हळद, मग एकदम थोडासा गरम मसाला, मग घालणार आहे धना जिरा पावडर, मग त्याच्यावर घालणार आहे चवीनुसार मीठ, मग ह्याला चांगलं ढवळून घेणार आहे, ह्याला चांगलं ढवळून घेणार आहे। लाल तिखट मी अगोदरच घालत नाही आहे, कारण का लाल तिखट जर मी अगोदरच ॲड केलं तर मग ठसका लागतो आणि मग ते जळून पण जातो मसाला। पहिला मला हे असंच शिजवून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यात घालणार आहे 1 बटाटा, खूपच सोपी अशी रेसिपी आहे। आता या बटाटा थोडासा शिजू देते, मग त्याच्यावर घालणार आहे मी 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, मग थोडीशी ॲड करणार आहे, एकदम थोडीशी नावापुरता कस्तुरी मेथी, मग मी ॲड करणार आहे एव्हरेस्टचा थोडासा सब्जी मसाला,
खूप छान सब्जी मसाला ने टेस्ट येते। घरात तुम्ही नेहमी कोणती दोन मसाले नेहमी ठेवायचे, एक तर आहे चिकन मसाला जे नॉन वेजिटेरियन असतील, नाहीतर जे वेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी पण दोन प्रकारचे मसाले आहेत अवेलेबल। एक तर आहे किचन किंग मसाला आणि दुसरा आहे सब्जी मसाला। हे जर तुम्ही कुठलाही भाजीमध्ये घातलात तर ते अप्रतिमच बनणार भाजी। आता मी याच्यावर टाकणार आहे टोमॅटो। आता हे टोमॅटो पण घालून झालेलं आहे, माझे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत। आता मी लास्ट बट नॉट द लिस्ट आणि जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे माझी चवळी। आता मी चवळी ॲड करते। तुम्ही बघू शकता माझी एकदम व्यवस्थित चवळी पाण्यात भिजलेली आहे। चवळी शरीराला खूप पौष्टिक आहे, तर आठवड्यातून एकदा तरी कडधान्य बनवून खावेत ही माझी टीप आहे तुम्हाला शरीरासाठी। ॲक्च्युली कसं आहे, जसं पालेभाज्या आपल्या शरीरासाठी गुणकारक आहेत किंवा खाल्ल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये फायबर प्रोटीन वगैरे मिळतं, तसंच आपलं जे कडधान्य आहे तेही तेवढंच फायबर आणि प्रोटीनियस असतं। तर खूपच चांगला असा कलर आलेला आहे भाजीला। आता मी लास्ट बट नॉट द लिस्ट आता मी ह्याच्यात ॲड करणार आहे खूपच इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट, ते आहे लाल तिखट। एकदम कमी टाकणार आहे, तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल, कारण मी एक छोटी मिरची पण स्लिट मारून टाकलेली आहे। आता तुम्ही बघू शकता किती छान असं भाजी झालेली आहे। हे मी तुम्हाला इन्स्टंट भाजी दाखवली आहे, जर तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही ह्याचं वाटण पण करू शकता कांदा खोबऱ्याचं, पण मी ह्याच्यात खोबरं वापरत नाही आहे, मी डायरेक्ट अशी शिजवली आहे। तर तुम्ही पण विदाउट खोबरं पण ही अशी मस्तपैकी छान अशी भाजी बनवू शकता। आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे। हे एवढं थोडं पाणी ॲड करणार आहे आणि ह्याला छानपैकी असं ग्रेव्ही म्हणून असं। आता ह्याला मी गॅस फास्ट करून ह्याच्या मी 2 ते 3 सिट्या करून घेणार आहे। असा छान असा सुगंध येतो आहे या भाजीला। तुम्ही नक्की ही भाजी करून खा, तुम्हाला नक्की ही भाजी खूप आवडेल। आता मी तुम्हाला सिट्या 2 ते 3 सिट्या काढून तुम्हाला भाजी दाखवते। आता मी कुकर ओपन करते 2 सिट्यानंतर आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी माझी चवळी झालेली आहे। तुम्ही बघू शकता खूपच छान अशी माझी चवळी झालेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर गार्निश करणार आहे। खूपच अशी अप्रतिम स्मेल पण येतोय, खूप छान स्मेल येतोय। तुम्हाला थोडंसं जवळून पण दाखवते, आता मी तुम्हाला ही ढवळून दाखवते भाजी। तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजीला रस आणि किती छान आलं आहे। आता आपण बघूया आपली चवळी शिजली काय, तर काय करायचं चवळी घ्यायची आणि ह्याला असं चेपून बघायचं। तर बघा चवळी शिजली आहे आणि आता आपण एकदा बटाटा पण बघूया शिजला काय, तर बटाटा पण शिजला आहे। असं दोन्ही
चेपून बघायचं। आणि आता ही भाजी आपली तयार आहे, रेडी टू सर्व। हाय, आय एम बॅक। आणि आता मी तुम्हाला पूर्ण सविस्तर रेसिपी दाखवली आहे।